नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास आडे। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीला आणखी अवधी आहे, पण नांदेड जिल्ह्यामधील किनवट आणि माहूर या विधानसभा मतदार संघातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दररोज चर्चा घडत असतात। किनवट आणि माहूर विधानसभा मतदार संघातील एका व्हाट्सअप ग्रुपवर माजी आमदार प्रदीप नाईक यांचे समर्थक आणि युवा नेते सचिन नाईक यांचे समर्थक दररोज आमने सामने येतात, आरोप प्रत्यारोप होतात, कधी कधी वाद विकोपालाही जातो। त्यामुळे मग नेत्यांनाच या भानगडीमध्ये उडी घेऊन सगळं प्रकरण शांत करावं लागतं। कोण जिंकेल, कोण हरेल, कोणाला कुठून किती मतदान मिळणार, कोणी काय केलं, मतदार संघामध्ये काय चाललं, या संदर्भाने या ग्रुपवर चर्चा चालत असते। पण कमाल या गोष्टीची आहे की विद्यमान भारतीय जनता पार्टीचे त्या मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांच्या संदर्भाने कुठलीच पोस्ट या व्हाट्सअप ग्रुपवर येत नाही। फक्त माजी आमदार प्रदीप नाईक आणि युवा नेते सचिन नाईक यांचंच तुणतुण समर्थक वाजवित असतात। बघूया डीटी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत। किनवट आणि माहूर विधानसभा मतदारसंघातील एका व्हाट्सअप ग्रुपचे हे रात्रीचे स्क्रीनशॉट आहे। या स्क्रीनशॉट वरील मजकूर वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, काही दिवसातच या भागामध्ये या मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे। पण तसे काहीच नाही, दिवस मावळतीला गेला की हा व्हाट्सअप ग्रुप सक्रिय होतो। या ग्रुपवर फक्त विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच चर्चा घडते। माजी आमदार प्रदीप नाईक यांचे कट्टर समर्थक व तसेच युवा नेते सचिन नाईक यांचे कट्टर समर्थक या ग्रुपच्या माध्यमातून आमने सामने येतात, दावे प्रतिदावे केले जातात। निवडणूक कोण जिंकणार, कोण हरणार, 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये बाजी कोण मारणार, या संदर्भाने चर्चा होतात। मोठ्या उत्साहाने माजी आमदार प्रदीप नाईक यांचे कट्टर समर्थक आणि सचिन नाईक यांचे कट्टर समर्थक आमने सामने या ग्रुपच्या माध्यमातून येतात, कधी कधी वाद विकोपाला जातो। उशिरा रात्रीपर्यंत हा ग्रुप ऍक्टिव्ह असतो। कधी कधी विधानसभेपासून तर थेट दिल्लीच्या राजकारणापर्यंत या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चर्चा होते। जशी जशी रात्र होत जाते तसा हा ग्रुप ऍक्टिव्ह होत राहतो आणि यावरील चर्चा ही बहरत असते। विधानसभेची निवडणूक फक्त किनवट आणि माहूर मध्ये लागली की काय, अशी शंका आता होऊ लागलेली आहे। हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।